नावात काय आहे असं अनेकदा म्हटलं जातं, पण नावावरूनच पुन्हा पुन्हा राजकारण रंगताना दिसतंय. निमित्त ते आधी मनसेचे पदाधिकारी आणि आताचे शिवसैनिक असलेल्या नितीन नांदगावकरांच्या एका व्हायरल व्हिडिओचं. नांदगावकरांनी मुंबईतल्या वांद्रे भागातल्या एका दुकानदाराला त्याच्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली आहे. कराची स्वीट्स नावाचं हे दुकान मिठाईचं दुकान असून अनेक वर्षांपासून इथे आहे, पण मुंबईत कराची नावानं कोणताही व्यवसाय होऊ देणार नाही असं नांदगावकरांचं म्हणणं आहे. कराची पाकिस्तानातलं शहर असल्यानं आपल्या या नावाला विरोध आहे असं नांदगावकर या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. मुंबई में कराची नाम जो आप उधर से आए हो, कराची नाम मतलब कराची मतलब आप पाकिस्तान की हो बराबर की हम लोग मतलब पर दादा लोग वहां पे थे, जब ये हमारी देश की मान्य होगी अलग हो गए तब आप यहाँ पे आ गए, आपका स्वागत है, आप मुकदमा करो. लेकिन कराची नाम से मतलब कराची नाम से हमें बहुत तकलीफ है. अभी हमारा जवान भाव इसके दिन हमारे जवान तो ये नाम जो है ना रजिस्टर भी जो है वो भी आप कैंसिल करो, हम आपका स्वागत करते हैं. मैं आपको ये यकीन दिलाता हूँ आपका धंधा है, हम लोग खुद धंधा करेंगे, लेकिन मुझे कराची नाम से नफरत है. दुकानदारानं त्यावर आपली बाजूही मांडली आहे. त्यांचे पूर्वज पाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते. नांदगावकर त्यानंतर आम्ही तुम्हाला नाव बदलण्यासाठी वेळ देतो आहोत अशी धमकी देतात. दुकानाचे मालक त्यानंतर नाव बदलू असं मान्य करताना दिसतात. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान या दुकानावरची नावाची पाटी न्यूजपेपर लावून झाकलेली दिसतीये. हे लक्षात घ्यायला हवं की कराची हे आताच्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातलं मुख्य शहर आहे. फाळणीपूर्वी आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सिंधी लोक भारतात आले आणि त्यातले अनेक जण मुंबईत स्थिरावले. त्यातल्या अनेकांनी आपल्या व्यवसायांना मूळ गावाचं नाव दिलं होतं. त्यामुळे मुंबईत कराची, ताशकंद, काबूल, पेशावर, मुलतान, लाहोर अशी नावं असलेली दुकानं किंवा हॉटेल्स नवी नाहीत. अर्थात त्यावरून 2009 साली ही वाद झाला होता. मुंबईवरील हल्ल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडच्या कराची स्वीट्स नावाच्या दुकानाला पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. 11 वर्षांनंतर पुन्हा त्याच मुद्द्यावरून राजकारण घडताना दिसतंय आणि त्यात शिवसेनेचे नांदगावकर एकटेच उतरलेले नाहीयेत. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार मनसेचे राज्य उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनीही कराची स्वीट्सच्या दुकान चालकाला पत्र लिहून तात्काळ नाव बदलण्याची मागणी केली आहे आणि हैदराबादच्या कराची बेकरीच्या व्यवस्थापकांनाही एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दुसरीकडे अशा रीतीनं चर्चेत येण्याची आणि वादात सापडण्याची नांदगावकरांची ही काही पहिली वेळ नाहीये. परप्रांतीय रिक्षा चालकाला केलेली मारहाण असो की दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दिलेला दम असो, नांदगावकर कायमच फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात. कुणाला ते सामान्य मराठी माणसाची बाजू घेतात असं वाटतं तर काहींच्या मते ते गुंडगिरी करतायत. नांदगावकर सारखे चर्चेत का असतात याविषयीचा सविस्तर लेख तुम्ही बीबीसी न्यूज मराठी या आमच्या वेबसाईटवरती वाचू शकता.